शेतकऱ्यांनो मी आता तुम्हाला बीज प्रक्रिया करून दाखवणार आहे. त्यासाठी मी बीज प्रक्रिया करण्यासाठी एक हरभरा पीक घेतलंय, त्याचबरोबर गहू, कारण हे दोन्ही पीक रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. या दोन्ही पिकावर मी बीज प्रक्रिया कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर शेतकऱ्यांनो बीज प्रक्रिया करण्यासाठी एक नियम आहे, तो म्हणजे FIR म्हणजे फंगिसाइड इन्सेक्टिसाइड अँड रायझोबियम. म्हणजे आपल्याला सर्वप्रथम बुरशीनाशकाचा वापर करायचा, त्यानंतर कीटकनाशकाचा व त्यानंतर रायझोबियमचा. तर आता आपण सर्वप्रथम हरभरा पिकावर बीज प्रक्रिया करू व त्यानंतर गहू या पिकावर बीज प्रक्रिया करू. तर सर्वप्रथम मी हरभरा या पिकावर तुम्हाला बीज प्रक्रिया करून दाखवतो. त्यासाठी मी रायझोबियम मॅनकोजेप आणि PSB याचा वापर करून दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी बुरशीनाशक घेतो, ते आहे स्टारजेम 45, म्हणजे याच्यामध्ये मॅनकोजेप आहे 75% WP वेटेबल पावडरमध्ये. याचा वापर आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी 4 ग्राम करायचा. तर मी 4 ग्राम हे मॅनकोजेप घेतो आणि ह्या 1 किलो बियाण्यामध्ये मिक्स करतो. 4 ग्राम मॅनकोजेप घेतलं व ह्या बियाण्यामध्ये मिक्स केलं. तर ह्या बियाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी आपल्याला जे गुळापासून द्रावण बनवलेलं आहे ते याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं, जेणेकरून हे मॅनकोजेप सर्व बियावर चांगल्या प्रकारे मिक्स होईल. अशा प्रकारे आपल्याला हँड ग्लोव्ह घालायचा. हा शेतकऱ्याचा हँड ग्लोव्ह आहे, तो याला अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने याला मिक्स करायचं. असं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे बियाणे, आता ही झाली बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, आता हे बियाणे आपल्याला 5 मिनिटासाठी सावलीत हडकून द्यायचे. नंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. आता आपण या बियाणांना 5 मिनिटं सावलीमध्ये हडकून देणार आहे. ते हे हडकल्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. तर शेतकऱ्यांना आता हे बियाणे हडकले, आता याच्यावर आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणार आहे. त्यासाठी मी थायमिथॉक्झेम या कीटकनाशकाचा वापर करणार आहे. ह्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला 1 किलो बियाण्यासाठी 3 ml करायचा. तर मी 3 ml हे कीटकनाशक घेतो. शेतकऱ्यांना अशा प्रकारे मी 3 ml थायमिथॉक्झेम घेतलेलं आहे व ह्या बियाण्यावर अशा प्रकारे सर्वकडे पसरून असं या प्रकारे टाकायचं. हे टाकल्यानंतर आपल्याला थोडं द्रावण मिक्स करायचं, जेणेकरून हे पूर्ण बियाण्यावर अप्लाय होईल. अशा प्रकारे टाकल्यानंतर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर याला असा कलर येईल, चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, जेणेकरून सर्व बियाण्यावर हे कीटकनाशक चांगल्या प्रकारे पूर्ण बियाण्यावरच्या पृष्ठभागावर अप्लाय होईल. तर हे अशा प्रकारे आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करतो, जेणेकरून आपल्या पिकामध्ये रस शोषण किडी म्हणजे मावा, फुलकुडे, तुडतुडे, त्याचबरोबर पांढरी माशी यांच्या संरक्षणासाठी आपण ही बीज प्रक्रिया कीटकनाशकाची करीत असतो. तर आता ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर मी याला 5 मिनटं चांगलं सावलीमध्ये हडकून दिलं आणि हडकल्यानंतर आता मी ह्या बियाण्यावर रायझोबियम या जीवाणूसंवर्धनाची बीज प्रक्रिया करणार आहे. तर रायझोबियम हे जीवाणूसंवर्धन मी 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्राम रायझोबियमचा वापर करणार आहे. तर 25 ग्राम मी रायझोबियम ह्या बियाण्यावर टाकणार आहे. तर मी 25 ग्राम हे रायझोबियम घेत आहे. अशा प्रकारे मी 25 ग्राम रायझोबियम घेतलं. हे रायझोबियम आपल्याला ह्या बियाण्यावर अशा प्रकारे पसरायचं. हे पसरल्यानंतर याला चांगल्या प्रकारे बियाण्यावर मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स होण्यासाठी आपल्याला परत थोडं जे गुळाचं द्रावण तयार केलं त्या द्रावणाचा थोडा वापर करायचा. या द्रावणाचा वापर केल्यानंतर याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. रायझोबियमची बीज प्रक्रिया झाल्यानंतर मी याला परत 5 मिनटं हडकून दिलं सावलीमध्ये. व आता 5 मिनटानंतर मी PSB हे जे PSB आहे फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू, हे जमिनीमध्ये स्फुरद विरघळण्याचे काम करतात व पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करत असतात हे जीवाणू. तर ह्या जीवाणूचा मी आता 1 किलो बियाण्यास परत 25 ग्राम याचा वापर करणार आहे. अशा प्रकारे मी 25 ग्राम PSB घेतलं व PSB घेतल्यानंतर याला बियाण्यामध्ये अशा प्रकारे मिक्स केलं. अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर हे चांगलं मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडं गुळाचं द्रावण याच्यामध्ये मिक्स करायचं.
थोडं स्प्रेड करायचं आहे गुळाचं द्रावण. हे गुळाचं द्रावण स्प्रेड केल्यानंतर आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर चांगलं मिक्स करायचं, जेणेकरून सर्व बियावर हे जीवाणूसंवर्धनाचा लेप बसेल. त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करायचं. हे मिक्स केल्यानंतर आता ही PSB ची बीज प्रक्रिया आपण शेवटी केली. आता याला आपल्याला परत सावलीमध्ये 10 ते 15 मिनटं हडकून द्यायचं आणि लगेच हे बियाणे आपल्याला पेरणीसाठी वापरायचे. तर शेतकऱ्यांनो, आपण जे सर्वप्रथम बुरशीनाशक वापरलं मॅनकोजेप, तर हे बुरशीनाशक आपल्या पिकामध्ये हरभरा पिकामध्ये मरो तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होऊन देत नाही व पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करून देते. त्याचबरोबर जे आपण कीटकनाशक वापरलं थायमिथॉक्झेम, ते थायमिथॉक्झेम आपल्या पिकामध्ये जवळपास लागवडीपासून 40 दिवस कोणत्याही रस शोषण किडीचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकामध्ये होऊन देत नाही. मग तो मावा, तुडतुडे, फुलकिडे किंवा पांढरी माशी, या किडींचा प्रादुर्भाव 40 दिवसापर्यंत हे कीटकनाशक होऊन देत नाही. त्याचबरोबर हे जे रायझोबियम आहे, हे रायझोबियम आपल्या हे फक्त रायझोबियम आपण कडधान्य पिकासाठी वापर करू शकतो, कारण कडधान्य पिकाच्या मुळावर गाठी असतात, त्या गाठीमध्ये हे जीवाणू राहून वातावरणातलं नत्र शोषत असतात. तर हे जवळपास 2.5 चक्करमध्ये 30 किलो नत्र जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही रासायनिक खते आहेत, युरिया वगैरे, त्याचा वापर कमी करावा लागतो. त्याचबरोबर हे जे आहे PSB, या PSBचा देखील आपण वापर याच्यामध्ये शेवटी केला, कारण हे PSB जमिनीमध्ये असलेलं फॉस्फरस म्हणजे स्फुरद याला विरघळण्यास मदत करतात व झाडांना स्फुरद उपलब्ध करून झाडांची वाढ योग्य प्रकारे चांगली होते व त्यामुळे उत्पादनात वाढ होते. अशा प्रकारे आपण हरभरा या पिकामध्ये बीज प्रक्रिया केली व हे बियाणे आपल्याला लगेच 10 ते 15 मिनटामध्ये लागवडीसाठी वापरायचे. शेतकऱ्यांनो, जे आता आपण हरभरा बीज प्रक्रिया अडजस्ट केली, त्यानंतर गहू बीज प्रक्रिया करणार आहोत, कारण हे देखील रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. तर ह्या पिकामध्ये देखील आपण बीज प्रक्रिया करू शकतो. त्यासाठी आपल्याला रायझोबियम फक्त वापरायचं नाही, कारण रायझोबियम हे फक्त कडधान्य पिकासाठी आहे. तर आपल्याला याच्यासाठी आजोटोबॅक्टर वापरायचं. आजोटोबॅक्टर हे तृणधान्य पिकासाठी आहे, त्यासाठी आपण रायझोबियम हे वापरणार नाही, कारण हे फक्त हरभऱ्यासाठी होतं. तर यासाठी बाकीचं जे मटेरियल आहे ते सेम वापरायचं. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे, ते देखील आपल्याला 4 ग्राम. अशा प्रकारे आपण अशा प्रकारे 4 ग्राम बुरशीनाशक घेतल्यानंतर, थोडं खाली पडलं होतं त्यामुळे मी थोडं कमी टाकतो, हे अशा प्रकारे 4 ग्राम बुरशीनाशक घेतलं. परत हे चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडं गुळाचं द्रावण टाकलं मी थोडं. त्यानंतर आपल्याला याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं, जेणेकरून प्रत्येक बियावर हे बुरशीनाशक अप्लाय होईल, प्रत्येक बियाच्या पृष्ठभागावर हे बुरशीनाशक लागेल. व अशा प्रकारे आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला परत सेम जे आपण 5 मिनटं याला हडकून दिलं सावलीमध्ये, हे हडकल्यानंतर आपल्याला परत कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची. तर या कीटकनाशकाच्या बीज प्रक्रियेसाठी मी परत थायमिथॉक्झेम या कीटकनाशकाचा वापर करणार आहे. हे आपल्याला 3 ml वापरायचं, 1 किलो बियाण्यासाठी 3 ml. अशा प्रकारे मी 3 ml थायमिथॉक्झेम घेतलं व या बियाण्यावर टाकत आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने मिक्स करायचं, जेणेकरून बियाच्या पृष्ठभागावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही. या अशा प्रकारे आपण थायमिथॉक्झेम या कीटकनाशकाची देखील बीज प्रक्रिया केली. परत ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर कीटकनाशकाची परत आपल्याला हे बियाणे सावलीमध्ये 5 मिनटं हडकून द्यायचे, आणि परत 5 मिनटं हडकल्यानंतर ह्या बियाण्यावर आपल्याला आजोटोबॅक्टर या जीवाणूसंवर्धनाची बीज प्रक्रिया करायची, कारण आजोटोबॅक्टर हे जीवाणूसंवर्धन स्पेशल तृणधान्य पिकासाठी आहे. मग त्यामध्ये बाजरा, ज्वारी किंवा गहू, तर आपण गहू पिकासाठी आजोटोबॅक्टर या जीवाणूसंवर्धनाचा 25 ग्राम प्रति किलो बियाण्यास 25 ग्राम याचा वापर करणार आहे.
हे ॲजोटोबॅक्टर आहे. अशा प्रकारे आपण याचा 25 ग्रॅम, हे मी 25 ग्रॅम ॲजोटोबॅक्टर 1 किलो बियाण्यावर टाकलं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला थोडं गुळाचं द्रावण मिक्स करायचं, जेणेकरून ॲजोटोबॅक्टर हे जीवाणूसंवर्धन पूर्ण बियाण्यावर अप्लाय होईल. अशा प्रकारे आपल्याला परत थोडं हलक्या हाताने याला हलवायचं व हे हलवल्यानंतर पूर्ण बियाण्यावर अप्लाय होईल व हे परत आपल्याला 5 मिनटं सावलीमध्ये हडकण्यासाठी ठेवायचं. हे हडकल्यानंतर परत आपल्याला PSB या जीवाणूसंवर्धनाची बीज प्रक्रिया करायची. हे PSB आहे. या PSB ची बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला 1 किलो बियाण्यास 25 ग्रॅम PSB घ्यायचं. अशा प्रकारे आपण 25 ग्रॅम PSB घेणार, 25 ग्रॅम PSB. त्यानंतर हे PSB घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे या बियाण्यावर टाकायचं. हे टाकल्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडं गुळाचं द्रावण टाकायचं. हे द्रावण टाकल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने परत याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, परंतु हलक्या हाताने, जेणेकरून बियांच्या पृष्ठभागावर इजा होणार नाही. चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. हे मिक्स केल्यानंतर परत आपल्याला हे बियाणे सावलीमध्ये 10 ते 15 मिनटं हडकून द्यायचे व हडकल्यानंतर हे बियाणे आपल्याला लागवडीसाठी वापरायचे. तर शेतकऱ्यांनो, मी तुम्हाला हरभरा आणि गहू ह्या दोन्ही रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकावर बीज प्रक्रिया करून दाखवली, जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल व शेतकऱ्यांनो अशा प्रकारे तुम्ही बीज प्रक्रिया करून होणारं नुकसान, तुमच्या पिकामध्ये होणारं नुकसान तुम्ही टाळू शकता. त्यासाठी आणि खूप कमी खर्चात, खूप कमी वेळेत होणारी गोष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे. आणि शेतकऱ्यांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा. नमस्कार.